नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, कोविड-19 या कालावधीत आपली गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छानसा पाठ। चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया। इयत्ता दुसरी आणि आजचा आपला विषय आहे, सांगा बालमित्रांनो, आज आपला कोणता विषय आहे? गणित। आज आपण गणितामध्ये शिकणार आहोत, चला संख्या तयार करूया। बालमित्रांनो, रमा आणि यश संख्या बनवण्याचा खेळ खेळत आहेत आणि त्यांच्या समोर काही अंक दिले आहेत। प्रत्येकाने फक्त 2 अंक निवडायचे आणि त्यापासून संख्या बनवायची। पाहूया हं, यशने कोणते 2 अंक निवडले आहेत? यशने 6 आणि 2 हे अंक निवडले आणि त्यापासून संख्या बनवली 26। आणि कोणती संख्या बनवली त्याने? 6 आणि 2 पासून बनवले 62। आता रमा बघूया कोणते 2 अंक निवडत आहे। रमाने निवडले 7 आणि 3 आणि त्यापासून तिने संख्या बनवली। कोणती संख्या बनवली रमाने? 7 3 73। आणि कोणती संख्या बनवली? 3 7 37। बघा, रमाने आणि यशने संख्या तर बनवल्या, मग तुम्ही सुद्धा दिलेल्या अंकांपासून संख्या बनवणार आहात, बनवणार ना? चला तर मग पाहूया आपण संख्या बनवण्याचा खेळ। चला तर बालमित्रांनो, आपण ही खेळू। वर्तुळात काही अंक दिले आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याने 2 अंक निवडायचे आणि त्यापासून संख्या तयार करायची। खेळायचं ना आपण? आता आपण संख्या बनवण्यासाठी अंक निवडूया। आपण पहिल्यांदा अंक निवडला आहे 7 5। 7 आणि 5 पासून आपण संख्या बनवली 75 आणि 57। आता आपण दुसरे अंक निवडूया। आता आपण निवडलेला अंक आहे 7 व 8। 7 आणि 8 या अंकांपासून आपण बनवलेली संख्या आहे 78 आणि 87। आता आपण अंक निवडला 3 8। 3 8 पासून आपली संख्या बनली 38 आणि 83। आता आपण अंक निवडला आहे 9 आणि 2। 9 आणि 2 या अंकांपासून आपली संख्या बनली 92 आणि 29। आता आपण जे अंक निवडत आहोत ते आहेत 3 आणि 9। 3 आणि 9 या अंकांपासून आपली संख्या बनली 39 आणि 93। आता आपण पुढचे अंक निवडूया 9 आणि 4। 9 आणि 4 पासून आपली संख्या बनते 49 आणि 94। आता आपण अंक निवडूया 6 आणि 4। 6 व 4 या अंकांपासून बनलेली संख्या आहे 64 आणि 46।
आणि आता आपण अंक निवडत आहोत 3 आणि 1. 3 व 1 या अंकापासून बनलेली संख्या आहे 13 आणि 31. अशा प्रकारे आपण संख्या बनवल्या, हो की नाही? आपण आणखीन काही संख्या तयार करूया. चला बालमित्रांनो, आता तुम्ही या वर्तुळातले काही अंक निवडणार आहात. आपण पहिला अंक निवडला 6 व 5. 6 व 5 पासून आपली संख्या तयार झाली 65 आणि 56. आता आपण अंक निवडला 2 आणि 6. 2 व 6 पासून आपली संख्या तयार झाली 62 आणि 26. आपण पुढची अंक निवडले आहेत 7 व 2. 7 व 2 या अंकापासून आपली संख्या तयार झाली 72 व 27. आता आपण अंक निवडला 1 व 8. 1 व 8 पासून आपली संख्या तयार होते 18 आणि 21. आता पुढचे अंक आहेत आपले 7 व 1. 7 व 1 या अंकापासून आपण बनवली संख्या 71 आणि 17. आता आपण पुढचे अंक निवडत आहोत 1 आणि 4. 1 आणि 4 पासून कोणती संख्या तयार होणार? 41 आणि 14. व्हेरी गुड. आता पुढचे अंक आपण निवडत आहोत 4 आणि 9. 4 व 9 पासून आपली संख्या तयार झाली 94 आणि 49. व्हेरी गुड. आता आपण अंक निवडत आहोत 7 आणि 3. 7 आणि 3 पासून आपली संख्या तयार झाली 37 आणि 73. अशा पद्धतीने आपण दिलेल्या अंकांपासून संख्या तयार केल्या आहेत. दिलेल्या अंकांपासून सर्वात मोठी व सर्वात लहान 2 अंकी संख्या तयार करणे. कोणते अंक दिले आहेत? 8 व 9. 8 व 9 या अंकांपासून सर्वात लहान संख्या तयार होते 89 आणि सर्वात मोठी संख्या तयार होते 98. पुढचे अंक आहेत 2 आणि 5. 2 आणि 5 पासून सर्वात लहान संख्या तयार झाली 25 आणि सर्वात मोठी संख्या तयार झाली 52. आपले पुढचे अंक आहेत 7 आणि 3. 7 आणि 3 या अंकांपासून लहान 2 अंकी संख्या तयार झाली 37 आणि मोठी संख्या तयार झाली 73. व्हेरी गुड. आता तुम्हाला संख्या तयार करता येत आहे. दिलेल्या अंकांपासून सर्वात मोठी व सर्वात लहान 2 अंकी संख्या तयार करणे. पाकळीतील वेगवेगळे 2 अंक घेऊन त्यापासून होतील तेवढ्या 2 अंकी संख्या तयार करा व त्यातील सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या लिहा. पाकळीत दिलेले अंक आहेत 4 व 7. 4 व 7 या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या 47 आणि 74. यातील लहान संख्या आहे 47 आणि मोठी संख्या आहे 74. पाकळीतले 2 अंक आहेत 3 व 5. 3 व 5 या 2 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या आहेत 35 आणि 53. यातील लहान संख्या आहे 35 आणि मोठी संख्या आहे 53. पाकळीतील पुढील अंक आहे 9 व 6. 9 व 6 या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या 96 आणि 69.
यातील लहान संख्या आहे 69 आणि मोठी संख्या आहे 96. व्हेरी गुड, तुम्हाला खूप छान समजत आहे. मित्रांनो, आपण आणखीन दिलेल्या अंकांपासून सर्वात मोठी आणि सर्वात लहान दोन अंकी संख्या तयार करूया. आणि त्यासाठी पाकळीतील वेगवेगळे दोन अंक घेऊन त्यापासून होतील तेवढ्या दोन अंकी संख्या तयार करा व त्यातील सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या लिहा. मग तुम्हाला लहान संख्या आणि मोठी संख्या ओळखायची आहे, बरे का? आता पाकळीत कोणते दोन अंक दिले आहेत? पाकळीतले अंक आहेत 6 आणि 8 आणि त्यापासून तयार होणाऱ्या संख्या आहेत 68 आणि 86. मग यातील लहान संख्या कोणती? 68 आणि मोठी संख्या 86. अगदी बरोबर. आता पाकळीतले पुढचे दोन अंक पहा, 9 आणि 7. 9 आणि 7 या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या आहेत 97 आणि 89. मग यातली लहान संख्या कोणती? 79 आणि मोठी कोणती आहे? 97. अगदी बरोबर. आता पाकळीतील पुढचे दोन अंक पहा. पुढचे दोन अंक आहेत 3 व 1. 3 व 1 या अंकांपासून तयार होणारी संख्या आहे 31 व 13. 31 आणि 13 मधली लहान संख्या आहे 13 आणि मोठी संख्या आहे 31. अगदी बरोबर. तुम्ही खूप छान ओळखलेला आहे आणि तुम्ही खूप छान सराव करत आहात. आपण आणखीन काही उदाहरण पाहूया. मित्रांनो, आपण आणखीन सराव करूया आणि दिलेल्या अंकांपासून सर्वात मोठी आणि सर्वात लहान दोन अंकी संख्या तयार करायची आहे. मग त्यासाठी पाकळीतील वेगवेगळे दोन अंक घेऊन त्यापासून होतील तेवढ्या दोन अंकी संख्या तयार करा व त्यातील सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या लिहा. मग आपल्याला त्यासाठी तयार होणाऱ्या संख्या बघायच्या आहेत, लहान संख्या आणि मोठी संख्या लिहायची आहे. आपल्याला आता जी पाकळी दिली आहे त्या 3 पाकळ्या आहेत आणि त्या 3 पाकळ्यांमधील अंक आहेत 2, 7, 5. 2, 7 आणि 5 या अंकापासून तयार होणाऱ्या संख्या आहेत 27, 25, 52, 57, 72 आणि 75. यातील सर्वात लहान संख्या कोणती आहे? 25. आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे पहा बरं? 75. व्हेरी गुड. आता आपण पुढची पाकळी बघूया. पुढच्या पाकळी पण 3 पाकळ्या आहेत आणि त्यातले 3 अंक आहेत 8, 4, 1 आणि तयार होणाऱ्या संख्या आहेत 84, 81, 41, 48, 14 आणि 18. आता यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे? 14. व्हेरी गुड. आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 84. अगदी बरोबर. खूप छान. आपण आणखीन सराव करूया आणि दिलेल्या अंकांपासून सर्वात मोठी आणि सर्वात लहान दोन अंकी संख्या तयार करूया. बालमित्रांनो, पाकळीतील वेगवेगळे दोन अंक घेऊन त्यापासून होतील तेवढ्या दोन अंकी संख्या तयार करा व त्यातील सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या लिहा. मग आता आपण पाहूया दिलेल्या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या आणि त्यातली लहान आणि मोठी संख्या कोणती आहे. पाकळीतले अंक आहेत 6, 3,
आणि नऊ. आता सहा तीन आणि नऊ या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या आहेत 63, 69, 36, 39, 93 आणि 96. आता यातील सर्वात लहान संख्या कोणती आहे? 36. अगदी बरोबर. आणि सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 96. व्हेरी गुड. आता आपण पुढच्या पाकळीतले अंक पाहूया. पुढच्या पाकळीत दिलेले अंक आहेत 5, 0, 7. आता यापासून आपण तयार होणाऱ्या संख्या पाहूया. लक्षात घ्या बालमित्रांनो, शून्यापासून कोणतीही सुरू होणारी संख्या होत नाही. म्हणजे 0 आणि 5, 0 आणि 7 अशा प्रमाणे आपण संख्या लिहित नाही. मग त्या 5 आणि 7 अशाच लिहिल्या जातात आणि त्या एक अंकी संख्या आहे. मग दोन अंकी संख्या ज्या तयार झाल्या त्या कोणत्या? तर 5, 0, 50 है ना, आणि 7, 0, 70 अशा दोन अंकी संख्या आपल्या तयार होतात. मग आपल्या तयार झालेल्या संख्या आहेत 50, 57, 70 आणि 75. मग आता यातील सर्वात लहान संख्या कोणती आहे? त्यातील लहान संख्या आहे 50. आणि मोठी संख्या? मोठी संख्या आहे 75. अगदी बरोबर. व्हेरी गुड. धन्यवाद बालमित्रांनो. थँक यू. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? आवडला ना? मग माझे जर असे छान छान पाठ तुम्हाला पाहायचे असतील ना, तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, या पाठांचे तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.